माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार मित्रो, हिंदू धर्मामध्ये चार धाम, 12 ज्योतिर्लिंग आणि 9 पीठ अनिवार्य असं आहेत असं म्हणतात। म्हणजे जो हिंदू धर्मात जन्मला त्यानं चार धाम केलेच पाहिजे, 12 ज्योतिर्लिंग केलेच पाहिजे आणि नवनाथाची जी 9 पीठ आहेत त्यालाही भेटी दिल्या पाहिजेत असं मानलं जातं। तर आपण आता अशाच एका नवनाथाच्या 9 पीठांपैकी एक असलेलं पवित्र वटसिद्ध नागनाथ देवस्थान इथं आलेलो आहोत। मित्रो, हे देवस्थान मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यामध्ये चाकूर शहराच्या पूर्वेला अगदी 5-7 किलोमीटरवर हे असलेलं अत्यंत सिद्ध असं हे नागनाथ देवस्थान, जे की 9 पीठांपैकी, नवनाथांच्या 9 पीठांपैकी एक आहे। तर आपण चला आता प्रत्यक्ष मंदिरात जाऊन आपण तिथं कोणी संबंधित भेटतं का त्यांच्याशी चर्चा करूया, मंदिराची आख्यायिका विचारून घेऊया। पुरातन मंदिर आहे हे, अत्यंत हेमाडपंथी टाईपमध्ये शेकडो वर्षापूर्वीचं मंदिर। आजही भक्त इथं भेटीसाठी वर्षाचे 12 महिने येत असतात। अत्यंत सिद्ध असलेलं हे असं मंदिर वडवळ नागनाथ तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील हे वटसिद्ध नागनाथ मंदिर। तर आपण आता मंदिराच्या आत प्रवेश करत आहोत। आपलं नाव महाराज? माझं नाव हनुमंत भुरे। हनुमंत भुरे इथं आहेत, राजस्वामी आहेत। मंदिराबद्दल काय सांगाल? हे वटसिद्ध नागनाथ मंदिर आहे, हे पुरातन, अतिशय पुरातन मंदिर आहे। जवळजवळ इसवी सन 1100 ते 1600 या काळामध्ये, म्हणजे 1200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हे 9 नाथापैकी 6वे नाथ वटसिद्ध नागनाथ आहे। 9 नाथाचे जे 9 पीठ आहेत त्यातलं हे 6वं पीठ लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ इथं, श्रीक्षेत्र वडवळ नागनाथ। माझ्यासोबत राजस्वामी आहेत। राजाजी, इथे विविध म्हणजे धार्मिक कार्यक्रम काय काय चालतात? इथे धार्मिक कार्यक्रम हे महाशिवरात्री निमित्त आणि श्रावण महिना जो पूर्ण असतो त्यामध्ये प्रत्येक सोमवारी हे दूरदूरवरून भक्त येतात श्रावणानिमित्त दर्शन घेण्यासाठी। श्रावण महिना हा पवित्र महिना असल्यामुळे दूर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा अशा लांबून लोक, हजारो लाखोच्या संख्येने धार्मिक कार्यक्रम काय काय होतात? धार्मिक कार्यक्रम सप्ताह कधी असतो? सप्ताह हा सप्ताह असतो, चैत्र पंचमीला सप्ताह असतो। अच्छा। आणि या पंचमीला 7 दिवस सप्ताह होतो। या सप्ताह कीर्तन, महाप्रसाद, अख्ख्या गावाला जेवण असतं 5 दिवस आणि मोठा भंडारा होतो। त्या भंडाऱ्यामध्ये गावच्या लोकांना पण इथे जेवायला असतं। पूर्ण गावात चूल पेटत नाही, एवढं मोठं गावातलं आहे। आणि बाकी भजन कीर्तन, भजन कीर्तन प्रवचन नेहमी शिवरात्र। वर्षाचे 12 महिने इथं धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते। तर अशा अत्यंत पुरातन 1200 वर्षापूर्वीच्या 9 पीठापैकी एक असलेलं हे वटसिद्ध नागनाथ मंदिर, तर किती सुंदर हेमाडपंथी बांधकाम आणि किती प्रसन्न, अर्थातच प्रत्येक शिवजीच्या मंदिराच्या समोर असतो तसा हा सुबक नंदी तुम्हाला समोर दिसत असेल, त्याच्यासमोरही पिंड आहे। आणि आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो आहोत। तर हेच ते वटसिद्ध नवनाथाच्या 9 पीठापैकी एक असलेलं हे अत्यंत पवित्र असं देवस्थान। या देवस्थानाचे आपण आता मुख्य गाभाऱ्याकडे जात आहोत। हे तुमच्या लक्षात येत असेल हेमाडपंथी बांधकामाचं। आता महाराष्ट्रामध्ये विशेषतः हेमाडपंथी बांधकामाला हे रंगरंगोटी केल्यामुळे त्याचं मूळ रूप कुठंतरी हे झालं तरी बघा, हे बघा किती सुंदर सुबक नक्षी, किती वेगवेगळी मूर्ती, हेमाडपंथी बांधकाम असलेलं हे वटसिद्ध नागनाथ मंदिर अतिशय प्रसन्न आणि पवित्र असं हे वातावरणामध्ये आपण इथं प्रवेश करतो झालो आहोत। आणि हे तुम्हाला सगळ्या हेमाडपंथीच्या खुणाही तुम्हाला खाली मूर्ती दिसत असतील, बघा किती सुबक बांधकाम। तिकडे बघा, प्रत्येक दगडावर अशा मूर्ती अत्यंत सुबक। आणि इकडे बघा, हे बघा डिझाईन, बघा हेमाडपंथीची टिपिकल साऊथ इंडियन, कारण हे पुरातन मंदिर आहे, 9 पीठांपैकी एक आहे। तर आपण आता बघा मुख्य गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत। नवनाथांच्या 9 पीठांपैकी हे अत्यंत 6वं पीठ असलेलं वटसिद्ध नागनाथाचं हे तुम्हाला बघा किती सुबक आणि सुंदर
पिंड महादेवाची आणि त्याच्यावरती नागराज दिसत असतील आणि हेच समाधीस्थळ वटसिद्ध नागराज म्हणजे जे नऊ नाथ आहेत नऊ नाथापैकी सहावे नाथ वटसिद्ध नागनाथ त्यांनी इथं संजीवन समाधी घेतली विशेष म्हणजे जिथं आपल्याला पिंड दिसते आणि इथं हे असे वर्षाचे 12 महिने अभिषेक पूजा महिला भगिनी पुरुष मंडळी बघा पूजा सुरू आहे. ताई तुमचं नाव? राम. संगीता बोईने. कुठून आलात? लातूरून. काय म्हणताय मंदिराबद्दल, काय तुमची श्रद्धा कशी आहे? श्रद्धा भरपूर आहे. पुरातन मंदिर आहे. आपले नवनाथापैकी एकाजणी इथं तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांनी ह्या त्यांच्या तपस्येमुळं इथं वटसिद्धी. तुम्ही किती दिवसाला येतात इथं? मी आले ना, सहज आले होते. लातूरला राहत होता मी, सहज आले होते. मग सकाळीच ठरलं होतं, पर देवाच्या मनात असला इथं येऊ दर्शन. कसं वाटतं इथे येऊन? खूप छान. प्रसन्न? हो, खूप प्रसन्न. बघा सगळे किती भक्त इथे येऊन किती प्रसन्न होतात. किती छान हे असं वरती बघा हेमाडपंती. तुमचं नाव? शिंदूबाई. तुम्ही सोबतच आला? हो. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. तुमचं नाव? मी इथली पुजारीन आहे. हा. आणि वर्षभर मला हे अवसर दिला देवानी, हे मी जन्मोन जन्मी भाग्य मानते माझं. वा वा, असं भाग्य प्रत्येकाला मिळावं. तर हे वटसिद्ध नागनाथाचं जे नऊ नाथापैकी सहावे नाथ आहेत त्यांची संजीवन समाधीचं स्थळ म्हणजेच वटसिद्ध. हा बोलत. तर सर इथलं माहिती म्हणजे कसं आहे, इथं वटसिद्ध नागनाथ बालाघाट रांगेमध्ये दत्तात्रेय गुरु त्यांचे झाले आणि इथं बालाघाट रांगेमध्ये आले. इथं पहिलं गाव नव्हतं, काही नव्हतं. इथं एक जंगल पूर्ण होतं आणि या जंगलामध्ये त्यांना हे स्थान खूप आनंदित वाटलेलं आहे, चांगलं वाटलं आणि त्यांनी इथं वास्तव्य. तर अशा या पवित्र बेटाला, या मंदिराला आपण भेट द्यावी. इथंच संजीवन बेट पण आहे अगदीच लागून. याच विनंतीसह हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर करा. लाईक करा, इथं आपण भेट द्या, आपल्या मित्रांना आमंत्रित करा. याच भूमिकेसह मी आपला लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या वडोळ नागनाथीतून निरोप घेतो. जय जगत.